नमस्कार, शेअर बाजार अपडेट। शेअर बाजार अपडेट असं आहे की मार्केटची व्हॉलेटिलिटी कमी झालेली आहे म्हणजे कंपन पावण्याची स्थिती, म्हणजे डे हाय आणि डे लो मधलं जे अंतर असतं हे वाढलं होतं एवढे दिवस, आणि त्यामुळे प्रीमियम बऱ्यापैकी इंट्राडेला मिळत होतं। त्याच्यात वेळही कमी काही दिवस झालेला आहे, त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा खास अपडेट आहे। अपडेट असा आहे की मार्केटमध्ये जर व्हॉलेटिलिटी कमी झाली तर ऑप्शनचं प्रीमियम घटतं, आणि असं कारणास्तव मोठा ट्रेडर हा डेल्टा हेज करतो, आणि डेल्टा हेज केल्यामुळे मार्केट खूप मोठ्या प्रमाणात खालीवर होत नाही, हे हळूहळू स्लो पॉइजन देत मार्केट खाली जाणार। आता ही रॅली खालचं सर्किट वरचं सर्किट काय असला काही प्रकार होणार नाही, किंवा एका दिवसात निफ्टी 800-700 पॉईंटची मुवमेंट काही देणार नाही, त्यामुळे ऑप्शन ट्रेडरने थोडं अलर्ट राहा। छोटं प्रॉफिट अगोदर 50-60 रुपये दिवसाला प्रॉफिट मिळत होतं, तिथे 20-30 रुपये घेऊन निघून जा, तेवढंच असतं इंट्राडेट। मोठं काय प्रॉफिट होणार नाही, झालं तर नशीब समजायचं। समजा 90 पॉईंट पडलं आदल्या दिवशी तर 70 पॉईंटवर येणार, परत 90 पॉईंट पडणार, असं करत करत मार्केट स्लोली मूव्ह करत जाईल। निफ्टी 9950 स्टॉपलॉसने सेलमध्येच आहे, अजूनही बायमध्ये नाही आहे, किंवा प्रिव्हियस डेचा हाय जरी स्टॉपलॉस ठेवला तरी चालेल, मार्केट सेलमध्येच आहे। फार्मा सेक्टर पुढच्या भविष्यात एक वर्ष चालेल, डॉक्टर रेड्डी आणि लुपिन हे शेअर्स पार्टली घेऊ शकता, गुंतवणुकीला जे उतावळे आहेत ती। भरपूर प्रश्न विचारतात, हा घेऊ का, तो घेऊ का, तो घेऊ का, तो घेऊ का, तर मी जे घेऊ ते सांगणार ते पार्टली घेणे, कर्जावर रकमेने घेऊ नका। FNOमध्ये मी सांगितलेलं नाही आहे कुठली पोझिशन, FNO तुमच्या रिस्कवरती करा, त्याला रिस्क मॅनेजमेंट प्रत्येकाने बघणं गरजेचे असते। मी किती घेऊ हे तुमच्यावरती अवलंबून आहे, कर्जावर रकमेने घेऊ नका। अपडेट हा एवढाच आहे, मार्केट स्लोली खाली जात राहणार, मोठं नाही। भविष्याचं फक्त एक शॉर्टकटली सांगतो की बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आता ओपन व्हायला होतील, जसं 14 तारीख झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह बातम्या येतील छोट्या छोट्या, आणि छोटे मोठे शेअर्स घेतल्यानंतर हे अजून डबघाईला जातील, बरेचसं नुकसान झालेलं असेल छोट्या मोठ्या कंपन्यांचं, आणि त्याच्यामुळे आर्थिक विषमता असल्यामुळे ही गोष्ट होणार पुढे भविष्यात। ही दर 7-8 वर्षांनी 10 वर्षांनी होते, दर 10 वर्षांनी व्हायलाच होतेच होती, म्हणजे अति तेजी आली का अतिमंदी येते, अतिमंदी आली का अतितेजी येते। इथे आता मध्यावरती आलेलं आहे मार्केट, अजूनही मार्केट पडू शकतं, त्यामुळे घाई करू नका। फार्मा सेक्टर थोडंफार खरेदी करू शकता, IT सेक्टर थोडंफार खरेदी करू शकता, पण परत खरेदी करण्याची तयारी ठेवा त्या सेक्टरमध्ये, हे गुंतवणुकीचा पार्ट झाला। एवढाच अपडेट आहे, घाई करू नका। अजून दुसरा व्हिडिओ टाकतो, तोही बघा। धन्यवाद।